भारतीय बौद्ध महासभा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य मिरवणूक व धम्म मेळावा शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता स्थळ क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला. मौदा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सूर नदीला आणि कन्हान नदीला पूर आला आणि सोन्यासारखी वाळू नदी पात्रात आली. नदी पात्रात आलेल्या वाळूवर वाळू माफियांचा डोळा लागून होता. मौदा तालुक्यात वाळू माफिया अधिक सक्रिय आहेत. महसूल विभाग आणि पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते, मात्र ठोस कारवाईचा वचक बसत नसल्याने संधी पाहून वाळू माफियांद्वारे नदी पात्रातून वाळूचे उत्खनन आणि वाहतूक जोरात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात आरोली पोलिसांकडून वाळूचे 3 ट्रक 1 JCB 3 ट्रॅक्टरवर कारवाई करून 12 आरोपींना अटक करण्यात आली. मौदा पोलिसांकडून वाळूचे 8 ट्रक 5 ट्रॅक्टरवर कारवाई करून 28 आरोपींना अटक करण्यात आली. तर मौदा महसूल विभागाकडून अवैध गौण खनिजांचे उत्खनन, ओव्हरलोड विना रॉयल्टी वाहतूक करणाऱ्या 11 ट्रक आणि ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. तरी अवैध वाळू वाहतुकीला लगाम लागली नाही. महसूल विभागाच्या एखाद्या अधिकाऱ्यास अवैध वाळू वाहतुकीची गाडी आढळल्यास गाडीत असलेल्या वाळूनुसार दंड आकारला जातो. हा दंड लाखोच्या वर जात असल्याने यात सेटिंगचाही प्रकार होत असतो. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. महावाईसाठी संदीप गौरखेडे, मौदा.